पिंपरी चिंचवडमधील भोसरी आकुर्डी या भागात सकाळपासून बत्ती गुल झाली. ऐन उन्हाळ्यात वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली. धक्कादायक बाब म्हणजे एका मांजरीमुळे हा सगळा प्रकार घडल्याचं समजतंय. इथं नेमकं काय घडलं पाहूयात सविस्तर. मांजर मेली 60,000 घर अंधारात गेली. मांजरामुळे पुण्याची बत्ती गुल. मांजराला झटका, आकुर्डी आणि भोसरीला फटका. बुधवारी सकाळी पिंपरी चिंचवडमधल्या नागरिकांची झोप उडाली ती वीज गायब झाल्यानं. महापारेषण कंपनीच्या भोसरीतील 220 केव्ही उपकेंद्रातील ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाला आणि सकाळी 6 वाजल्यापासूनच वीज पुरवठा खंडित झाला. या भागात राहणाऱ्या तब्बल 60,000 वीज ग्राहकांना त्याचा फटका बसला. आधीच उकाडा असल्यानं नागरिक चांगलेच हैराण झाले. त्यात मुलांच्या परीक्षा असतानाच वीज गायब झाल्यानं नागरिकांचा संताप वाढला. आता आमच्या कॉलनीतली सगळ्या 10वीच्या पोरांनी सकाळी पेपर असतो, नंतर संध्याकाळ गेल्यानंतर तर अभ्यास करायला लाईट पाहिजे, लाईट नाही तर ते नापास झाले तर कोण जबाबदार राहणार यांना. जवळजवळ 8 तास आता लाईट नाहीये आणि अधिकाऱ्यांना विचारला असता उडवाउडवीची उत्तर अधिकारी देतात. धक्कादायक बाब म्हणजे एका मांजरामुळे ही बत्ती गुल झाल्याची बाब आता समोर आली आहे. एक मांजर विजेच्या ट्रान्सफॉर्मर मध्ये घुसलं, त्या मांजराला विजेचा शॉक बसला, त्यामुळे ट्रान्सफॉर्मर मध्ये बिघाड होऊन अख्ख्या परिसराचा वीज पुरवठा खंडित झाला. 22 केव्हीच्या बसवरती एक मांजर चढली, ते बसवरती त्या मांजर चढल्यामुळं डायरेक्ट शॉर्ट सर्किट झालं आणि एक आमचा 100 MVA ट्रान्सफॉर्मर ट्रिप झाला, त्यामुळं आमचा जवळपास एक 40 MVA लोड अफेक्ट झाला. भोसरीमधील 3 पॉवर ट्रान्सफॉर्मर पैकी 100 MVA एक ट्रान्सफॉर्मर गेल्या काही महिन्यांपासून बंद आहे. उर्वरित 2 ट्रान्सफॉर्मर पैकी एकात मांजरामुळं बिघाड झाला आणि तब्बल 60,000 घरं अंधारात तर गेलीच, पण ऐन उन्हाळ्यात मांजरानं महावितरणच्या कर्मचाऱ्यांनाही घाम फोडला. कैलासपुरीसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, पिंपरी चिंचवड.